मध्यवर्ती भूमिकेत असलेली जोरदार स्वागत करूया मराठीची सुरसुरी अंकिता मी तन्वीर सिद्दीकी यांचा एक छोटासा लघुलेख तुमच्या समोर सादर करते इफत का भाई मी लहानपणापासूनच मुली एका मुलीवर खूप प्रेम केलं एकाच शाळेत होतो तिच्या बरोबर खेळायचो भरभरून बोलायचो पेन्सिल खोडऱ्यावरचीही अदलाबदल करायचो ती गरीब होती परिस्थितीनेही आणि स्वभावानेही या उलट मी मस्तवाल होतो आणि लाडात वाढलेलो ती सावळी होती मी गोरा होतो मी अभ्यासात खेळात हुशार होतो आणि ती जेमतेमच होती माझ्या वागण्यात रुबाब अहंकार होता तिच्या वागण्यात तेवढाच संयम तिला क्रिकेट आवडत नव्हतं पण ते मात्र माझा जीव तिला साहित्य बोरिंग वाटे पण मला मात्र लिहिण्याचा फार छंद आमच्या वागण्यात असे कितीही चढउतार असले मतभेद असले तरी ती मला खूप आवडायची पुढे तिची परिस्थिती खूप बिघडली जेव्हा शाळा म्हणजे काय माहीत नव्हतं तोपर्यंत तर ती शाळेत जात होती पण शाळा म्हणजे काय हे समजलं तेव्हा शाळेत जाऊ शकेल की नाही याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं आपल्या वस्तू सांभाळून जपून ठेवायची वर्षानुवर्ष पुढे घरच्यांना ती वस्तू विकत घेता येईल की नाही या चिंतेत स्वप्न वगैरे बघणं हा प्रकार तिच्यात नव्हताच बघितलं जरी असलं तरी तिने मला आमच्या प्रेमगप्पात कधीच सांगितलं नाही मी मात्र सांगायचो तिला माझी स्वप्न ध्येय इच्छा वगैरे वगैरे ती गोड हसायची लक्षात ठेवायची वेळोवेळी ती पूर्ण करण्यासाठी तिने साठवलेले पैसेही मला द्यायची मी खुश असल्यावर खुश असायची माझ्यासाठी रडायची माझ्यासाठी जगायची उपाशी राहायची पण तक्रार किंवा मागणी म्हणून कधीच काही नाही ती खूप समजूतदार होती पायथागोरसचे प्रमेय पाठ करतानाचा काळ तिने फुकणीने चूल फुंकण्यात घालवला दुसऱ्या महायुद्धाची कारणं तिला पाणी भरतानाच्या भांडणापेक्षा जास्त किमतीची वाटलीच नाहीत मी पुस्तकं रचण्यात वेळ घालवला आणि तिनं सरपणासाठी लाकडं रचण्यात पण यामुळे आमचं प्रेम कधीच कमी झालं नाही आणि अंतरही मी तिला कधी सायकलवर डबल सीट नेल्याचं मला आठवत पण नाही पण तिनं तिचा अर्धा डबा नेहमी मला दिला मी पहिली चोरी केली पन्नास रुपयांची तेव्हा साक्षीदार तीच पहिली सिगरेट ओढली तेव्हा पहिली रडणारीही तीच माझ्या यशावर सर्टिफिकेट ट्रॉफी मिरवणारीही तीच तिनं माझं कौतुक केलं की मला खूप छान वाटायचं मला संयम शहाणपण प्रेम त्याग शिकवणारी ही तीच फक्त ती पुढं तिचं लग्न झालं मी रडत राहिलो ती सासरी गेली मी पुन्हा एकटा झालो आता अधेमध्ये तिचा फोन येतो खरा छान चाललंय म्हणून सांगते आजही ती तशीच आहे माझा विचार करणारी क्रिकेट कथा कविता वगैरे जास्त न वाचणारी आणि स्वतःचे दुःख कधीच न सांगणारी आज मीही तसाच आहे तिला हवा होतो तसा पण तिच्यावर प्रेम आहे हे मला तेव्हाही सांगता आलं नाही आणि आत्ताही येत नाही पण कधीतरी मी आता तिच्यासारखा बनत चाललो हे तिला माझ्या एका तरी कवितेतून कळेल आणि ती माझ्या वागणुकीचं कौतुक करेल त्याच दिवसाची मी वाट पाहतोय आणि त्या दिवशी दिलीप कुमारने आपल्या जीवनगौरव पुरस्काराला पाहून डोळ्यानेच कौतुक केल्यावर मनोज कुमारच्या बारा मिनिटांची सलग टाळ्या वाजणारी आजपर्यंतची सर्वात लांब लचक स्टँडिंग ओव्हिशन दिली गेल्याबरोबर चार्ली चॅपलीनच्या आणि धोनीने वर्ल्ड कप जिंकताना मारलेला षटकार बघून पुन्हा जगेन की नाही क्रिकेट खेळेन की नाही या चिंतेत असणाऱ्या आणि थँक्स तू हे माझ्यासाठी केलंस म्हणून ड्रेसिंग रूममध्ये जाऊन उलटी करणाऱ्या आणि तसाच खेळत धावत येऊन मिठी मारणाऱ्या कॅन्सरग्रस्त युवराज सिंगच्या डोळ्यात जी चमक होती ती तुम्हाला माझ्या डोळ्यात दिसेल फक्त तिचा कधी दुःखी आहे म्हणून रडत फोन यावा याला घाबरतो कारण देवाच्या डोळ्यात अश्रू बघण्याची तिचे हुंदके ऐकण्याची ताकद माझ्यात नाही आहे ओघात एक गोष्ट जशी तिला आय यू म्हणून सांगायची राहिली तशी एक गोष्ट तुम्हालाही सांगायची राहिली आहे आम्ही एकाच शाळेत नाही एकाच घरातही होतो ती माझी छोटी बहीण कधीच नव्हती ती माझी पहिली मुलगी आहे क्योंकि बडा भाई बाप जैसा होता है मला तुमच्यातल्या खूप जणी भाई म्हणतात मला तुमच्यात ती दिसते मी तुम्हाला म्हणतो तुम्ही ती कधीही भेटली की तिला सांगा आय लव यू उतनी हिम्मत मुझमे नाही स्वागत करूया आमच्या वायरस मराठीच्या रॉकेटचं सृजन देशपांडेचं मी अजून एक कविता सादर करणार आहे जिचं नाव आहे कणा कवी कुसुमाग्रज ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली म्हणून चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली म्हणून चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा धन्यवाद आमच्याकडे एक असा प्राणी आहे ज्यांनी त्याच्या डोक्यावर एक अभयारण्य बसवलंय अशा आमच्या एडिटर मित्राचं स्वागत करूया वायरस मराठीचं भूईचक्र कुणाल आलं याच ही कविता अशी आहे की दरवर्षी जो पाऊस पडतो तर काय खूप जणांचं नुकसान होत त्यात दरवर्षीच नुकसान होतं तर त्यावर ही छोटीशी कविता आहे वादळी हा पाऊस सारा मुसळधार बरसून गेला काही जणांना सुख तर काही जणांना दुःख देऊन गेला कधी रिमझिम बरसून धारा कुणाचा थरी खेळ मांडून गेला वेड्यासारखा कोसळून काही जणांचे घर मोडून गेला आता भरकटली सगळीच शाळा पुस्तकाचा तंत्रही बिघडून गेला आयुष्यात मोकाट सुटून ज्ञानाचा विस्फोट करून गेला अडकून पडलो होतो मी कुठल्या राबचिक राड्यात अडकून पडलो होतो मी कुठल्या राबचिक राड्यात आता मी पण कविता वाचणार बाकी सगळं बोलत काय काय चाललंय तुझं अरे तुझ तर म्हणालास ना की यमक जुळलं पाहिजे अरे तुझे असे यमक दिवाळी जुळायला लागले ना दिवाळी आपलं थांब ना तू जरा चैत्या माझ्या भावना खऱ्या आहेत आणि मी आता कविता वाचणार आहे तर तुम्ही फटाक्यांसोबत जशी रिस्क घेता तशी विनम्रच्या कविता वाचनाची पण रिस्क घ्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया व्हायरस मराठीचा फुसका बॉम्ब विनम्र भाबलच किशोर कदम म्हणजे सौमित्र यांची एक कविता तुमच्या समोर सादर करतोय कवितेचं नाव आहे एक चोर एक चोर नदी काठच्या घरात शिरला रात्री एक चोर नदीकाठच्या घरात शिरला रात्री खूप काही मिळेल त्याला अशीच होती खात्री रितरिकाम घर सारं फक्त कोरी पानं रित रिकाम घर सारं फक्त कोरी पानं काहींवरती लिहिल्या होत्या कविता काही छान एक कवी छोटा मोठा राहत होता तिकडे एक कवी छोटा मोठा राहत होता तिकडे कवितेसोबत जोडत होता आयुष्याची चित्रे चोर बिचारा शोधून थकला काहीच नव्हतं घरात चोर बिचारा शोधून थकला काहीच नव्हतं घरात तितक्यात कुठून कवी येऊन उभा राहिला दारात हसून म्हटला मित्रा हसून म्हटला मित्रा रीते हाती जाऊ नकोस दुरून आज तू आला असशील निराश होऊ नकोस भेट म्हणून आता माझे कपडेच घेऊन जा भेट म्हणून आता माझे कपडेच घेऊन जा जाण्याआधी दोन घास सोबत खाऊन जा असं म्हणून त्याने त्याला असं म्हणून त्याने त्याला कपडेच दिले काढून समोर त्याच्या बसला जाऊन भाजी भाकरी वाढून चोर चकित चोर चकित कपडे घेऊन धुम गेला पळून अंधारातून पळतानाही पाहिलं नाही वळून कवी तसाच नागडा मग खिडकीत येऊन बसला कवी तसाच नागडा मग खिडकीत येऊन बसला कोजागिरीचा चंद्र पाहून मनात हसून म्हटला मला त्याला आनंदाचा मंत्र द्यायचा होता माझ्या खिडकीमधला अख्खा चंद्र द्यायचा होता आता जे सादरीकरण होणार आहे ना ते जरा खूप वेगळं आहे म्हणजे एरवी आम्ही मजा मस्ती करतो पण आता तुमच्या समोर अनुभवाची एक वेगळीच पोतडी उलगडणार आहे आणि ती पोतडी तुमच्या समोर उघडायला येत आहेत व्हायरस मराठीचे सुतळी बॉम्ब समीर पाटील सर मंडळी आम्हा मराठी चित्रपट नाटक या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचं आयुष्य असं काही फार अखीव नसतं पण त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की ज्या पुढे चालून अत्यंत महत्त्वाच्या अशा त्या वाटायला लागतात आणि खरं म्हणजे अशा काही गोष्टी काही घटना माझ्याही आयुष्यात घडल्या खरं म्हणजे दोन हजार नऊ साली आ, आ, स्टार माझा नावाचं एक मराठीमध्ये न्यूज चॅनल सुरू झालं होतं दोन हजार सात साली मला वाटतं ते सुरू झालं होतं आणि साधारणतः दोन हजार सातपासून पासून मी फारसा या क्षेत्रामध्ये इतका कार्यरत नव्हतो इनफॅक्ट माझं एक काहीतरी वेगळंच माझ्या आयुष्यात काम सुरू झालेलं होतं आणि अशा वेळेस दोन वर्षाचा माझा गॅप होता खऱ्या अर्थानं मी कुठेच कुणाला दिसलेलो नव्हतो आणि अशा वेळेस मला एक माझ्या मित्रांनी जो मेघराज पाटील म्हणून आज ए बी पी माझ्यामध्ये आहे आणि एक माझा मित्र शिवाजी कचरे जो स्वतः ऑनलाईन एडिटर आणि डिरेक्टर आहे आणि ही दोन्ही माणसं ई टी व्हीमध्ये कामाला होती जेव्हा मी पूर्ण वेळ नट म्हणून कार्यरत होतो काम करत होतो आणि त्यांचा मला दोन हजार नऊ साली फोन आला आणि ते म्हणाले की असा असा आम्ही एक कार्यक्रम करतोय स्टार माझा या न्यूज चॅनलसाठी तो कार्यक्रम आहे दोन हजार नऊ साली नेमकी आपली निवडणूक आलेली होती महाराष्ट्र राज्यातली विधानसभेची निवडणूक आणि ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला तो कार्यक्रम करायचा आहे आणि कार्यक्रमाचं नाव आहे वारी विधानसभेची आणि त्याच्यामधला जो अँकर आहे कंडक्टर जो आहे आणि तो कंडक्टर अँकर असणार आहे आपण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं जे वेगळ्या अर्थानं आपण म्हणतो की एक ओळख आहे ती म्हणजे एस टी महामंडळाची लाल पिवळी रंगाची बस तर ते ती बस घेऊन एस टी बस घेऊन आपण सगळ्या महाराष्ट्रभर फिरणार आहोत वेगवेगळ्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आपण जाणार आहोत मतदारसंघांमध्ये जाणार आहोत आणि तिथे आपण तिथल्या नेत्यांशी बोलणार आहोत जनतेशी बोलणार आहोत पत्रकारांशी बोलणार आहोत आणखीन जी समाज सामाजिक कार्य करणारी मंडळी असतील त्यांच्याशी बोलणार आहोत आणि ह्यानिमित्तानं आपण चर्चा करत करत आपण खऱ्या अर्थानं या सरकारनं काही काम केलंय की नाही आणि काय कामं हो बाकी आहेत आणि खरं म्हणजे जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत या सगळ्याचा एक आपण उहापोह हो या कार्यक्रमाच्या निमित्तानं करणार आहोत असं मला त्यांनी सांगितलं तर खरं म्हणजे दोन वर्ष काहीच न केलेलं मी माझ्यासाठी ही त्या अर्थाने खूप सुवर्ण संधी होती आणि सुरुवातीला मला असं वाटलं की खरं म्हणजे हे आपल्याला जमेल की नाही ते आपल्याला करता येईल की नाही या सगळ्या संभ्रमात मी असताना मी थोडं त्यांना असंही म्हणालो की नको तुम्हाला किती दिवस लागणार आहेत कारण तेव्हा मी एक वेगळ्या अर्थाची नोकरी पण जॉईन केली होती आणि मला इतकी सलग सुट्टी मिळेल की नाही हेही मला माहीत नव्हतं पण समू त्या दोघांनी मला खूपच आग्रह केला की नाही नाही आम्हाला असं वाटतं की तू ते चांगलं करू शकशील कारण आम्ही तुला ई टी व्हीच्या आर्टिकल ते पॉलिटिकल ह्या कार्यक्रमापासून बघतो आहोत आणि आम्हाला तो विश्वास आहे की तू ते खूप छान पद्धतीनं करशील तर त्या दोघांच्याही त्या विश्वासाला मान देऊन मला असं वाटतं की मी म्हटलं की चला ठीक आहे आपण हे करूयात आणि मी तो कार्यक्रम करायला लागलो आणि मी तिथे गेलो पहिल्या दिवशी कार्यक्रमाचं शूटिंग होतं मला अजूनही तो दिवस आठवतो आहे दोन वर्षाच्या गॅपनंतर मी पुन्हा एकदा अशा पद्धतीचं काहीतरी करायला ध धजावलं होतं असं म्हणूया खरं तर कारण तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये मा नव्हता ऑफकोर्स मी या सगळ्या ॲक्टिंगला माझ्या या क्षेत्राला मी मिस करत होतोच कारण तशी काही संधी गेल्या दोन वर्षात मागच्या दोन वर्षात मला मिळालेली नव्हती आणि मी मात्र मग ठरवलं की आता आपण हे करायचं मी तिथे गेलो तेव्हा मला असं वाटलं की आता मला काहीतरी एक स्क्रिप्ट आणून दिलं जाईल आणि ज्याच्यामध्ये प्रश्न लिहिलेले असतील आणि ते प्रश्न कुणाला कसे विचारायचे हे सगळं त्याच्यामध्ये गाईडलाईन्स असतील कारण अँकर आणि तोही अशा पद्धतीच्या शोचा ह्याच्यामध्ये मी माझ्याच इमॅजिनेशनमध्ये असं ठ केलं होतं की बाबा त्याचं एक रिसर्च असेल ते सगळं आपल्यापर्यंत येईल पण ते म्हणाले की नाही अशा पद्धतीचा काही रिसर्च नाही आहे हा कंडक्टरचा युनिफॉर्म हा तू घाल मी ते घातला युनिफॉर्म माझा मेकअप झाला आणि खऱ्या अर्थानं मला ते सगळं देजाऊ सारखं वाटायला लागलं की अरे हे मी आहे माझ्या आयुष्यात आणि इतकी मधल्या काही काळामध्ये मी हे सगळं मिस करत होतो आणि आता मला ही संधी मिळते आहे त्या एका जाणीववेनं हो मला असं वाटतं की मी बाहेर पडलो जिथे ती एस टी सगळी तयार होती त्याला त्यांनी ते सगळे स्टिकर आणि हे ते सगळं करून कॅमेरे वगैरे सगळं रेडी होतं आणि इनफॅक्ट तो तीन कॅमेरा सेटअपमध्ये करण्यासारखा तो शो होता सगळा आणि मी त्यांना म्हणालो की आता काय काय का बोलायचं आहे मी तर ते म्हणाले काही नाही आता आपल्याला याचा एक प्रोमो शूट करायचा आहे तो प्रोमो शूट करत असताना मी विचारलं की बोलायचं काय तर ते म्हणाले की तू बोल ना की हा कार्यक्रम असा असा आहे आम्ही आता हा कार्यक्रम सुरू करतो आहोत रोज सोमवार ते शनिवार रोज सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम तुमच्यासमोर सादर होईल असं एक झुजबी त्यांनी मला काही इनपुट्स दिले नाही म्हणाले तू बोल आणि मी ते बोलायला लागलो आणि पहिलाच टेक मी इतका लाऊड केला त्यातला मला अजूनही आठवतं ते आणि मला असं वाटलं होतं की आता ही शेवटची संधी आहे माझ्यासाठी की हे, हे मला आता करायचं आहे आणि हे माझ्या हातनं जाता कामा नये अशा पद्धतीचा एक मला सगळा तो माझा आविर्भाव वाटला तो टेक बघितल्यानंतर मी पुन्हा एकदा त्यांना रिक्वेस्ट केली की आपण परत एकदा हा टेक करूया आणि मग तो बिलिव्हेबल वाटेल सॅटल होईल या पद्धतीचा आम्ही एक टेक केला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे हे जे काय वाक्य हे जे काही कन्स्ट्रक्शन होतं हे जे काय आपण बोललो ह्या हे आपणच बोललो आणि त्यानंतर जेव्हा मी त्यांच्याशी डिस्कस करू लागलो की आता आपल्याला प आणि मला अजून आठवतं की पनवेलला माझा पहिला एपिसोड शूट होणार होता आणि नंतर आम्ही अख्खा महाराष्ट्र कोकणातून मग आम्ही पश्चिम महाराष्ट्रात जाणार होतो मग पश्चिम महाराष्ट्रातून आम्ही मराठवाड्यात जाणार होतो मराठवाडा आणि खानदेश वगैरे असं करून आम्ही परत मुंबईत येणार होतो असा तो सगळा जर्नी होता साधारणतः एक साडेचार पाच हजार किलोमीटर मला अजूनही आठवतं की आ, त्या पहिल्या ह्याला सेशनला मी फिरलो होतो सीझनला त्या आणि पनवेलला पोचलो आणि अशा पद्धतीच्या राजकीय कार्यक्रमात पहिल्यांदाच लोकांशी बोलण्याचा माझा माझा प्रसंग होता असं म्हणूया माझ्यावर आलेला तो प्रसंग होता आणि याच्या आधी मी कुठल्याही राजकीय कार्यक्रमात कधीच गेलो नव्हतो कुठल्या व्यासपीठावर गेलो नव्हतो माझा तसाही काही फार कुठल्या पक्षाशी आणि याच्याशी संबंध नाही फॉर्च्युनेटली नाही असं म्हणावं लागेल आणि मला वाटतं तीच एक थोडीशी स्ट्रेंथ ॲज अन अँकर माझी ठरली असावी त्यामुळे मला असं सांगण्यात आलं की आता इकडे ह्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ह्या पक्षाचे हे नेते आहेत त्या पक्षाचे त्यांचे कार्यकर्ते तिकडे बसलेत साधारणतः त्यांच्या वेगवेगळ्या झेंड्यांवरून आणि त्यांच्या त्या काय म्हणतो आपण त्याला ते उपरण्यांवरून माझ्या लक्षात येत होतं की ही कुठल्या पक्षाची माणसं आहेत काय आहेत एक बरं आहे आपल्या भारतामध्ये की वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळे रंग घेतलेले असल्यामुळे आपल्याला काही फार डोकं लावायची गरज लागत नाही आणि आपल्याला लगेच लक्षात येतं की ओके हा या पक्षाचा आहे हा त्या पक्षाचा आहे आणि जनरल कार्यक्रम सुरू झाला आणि मी साधारणतः माझ्यासाठी सा ते इतकं खुश मला असं वाटलं की अरे हे एकीकडे इंटरेस्टिंग पण झालं पाहिजे एंटरटेनिंग पण झालं पाहिजे लोकांना मजा पण आली पाहिजे ते खुसखुशीत पण वाटलं पाहिजे अशा सगळ्या वेगवेगळे इनपुट्स किंवा वेगवेगळे एक्सपेक्टेशन माझ्यासमोर चॅनलच्या माझ्या मित्रांनी आणि दिग्दर्शकांनी मांडल्या होत्या त्यामुळे ते एक वेगळं टेन्शन होतं पण प्रश्न काय विचारायचे किंवा इकडच्या समस्या काय आहेत मी काही असा खूप वीड रीडर नाही आहे किंवा वाचत नाही किंवा मी खूप त्या अर्थाने तोपर्यंत तरी मी ते काही फार राजकारणातल्या बातम्या असं काही फार माझा आवडीचा विषय नव्हता हळूहळू मला वाटतं ह्या कार्यक्रमानंतर तो आणखीन चांगल्या पद्धतीनं माझ्यामध्ये दे डेव्हलप झाला असावा ते पण तो पहिला एपिसोड मला अजूनही आठवतो आ, मी सगळ्यांना असे प्रश्न विचारत होतो कारण ते मला सांगत होते की हा तू आता त्या काँग्रेसवाल्यांना हे प्रश्न विचार तू आता त्या शिवसेनेवाल्याला ते विचारा मग ते तिकडे जे पीवाल्यांना विचारा मग यांना विचारा त्यांना विचारा असे साधारणतः मी सगळ्यांना प्रश्न विचारत होतो सगळे लोक उत्तर देत होते जे मला वाटतं की तेव्हा सत्तेमध्ये असणारी जी माणसं होती ती सांगत होती की आम्ही खूप काम केलं जी त्यांचे विरोधक होते ते सांगत होते की नाही नाही यांनी काहीच काम केलं नाही हे नुसतेच बंडल मारतात आणि काही काम करत नाहीत वगैरे वगैरे आणि सॉलिड केव्हाच त्या गाडीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी एकूणच मांडून ठेवला होता मला शेवटाकडे जाता येत नव्हतं समहाऊ मध्ये माणसं सगळी बसली होती आ, मी मधनं एका एका पक्षाच्या नेत्याकडे जाण्याचा जा प्रयत्न सारखा करत होतो कारण त्याचं एकूणच व्यक्तिमत्व मला फार खुणावत होतं वेगळ्या अर्थाने की त्यांनी सगळं असं ते सोन्याचं सगळं घातलेलं होतं हातात त्याच्या सगळीकडे सोनं होतं गळ्यात सोनं होतं म्हणजे जिथे जागा मिळेल तिथे सोनं होतं तर मला वाटलं की ह्या सोन्यासारख्या माणसाची आपण काहीतरी मुलाखत घेतली पाहिजे गेलं पाहिजे पण मला तिथपर्यंत जाता येत नव्हतं थोड्या वेळेला तो माणूस उठला आणि तो म्हणाला ओ मास्तर तुम्ही जर आता मला प्रश्न विचारला नाही तर ही गाडी पलटी करून टाकेन म्हणला ह्याच्यानंतर एक वातावरण सगळं शांत झालं मी पण खूप शांत झालो आणि माझ्या लक्षात आलं की साधारणतः अशाच पद्धतीचा अनुभव आता मला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये येणार आहे की काय अशी एक शंका माझ्या मनाला चाटून गेली आणि त्यानंतर मी तुम्हाला हे नक्कीच सांगू शकतो की अशा पद्धतीचे अनुभव मला इतके वारंवार येत गेले की माझा एक भ्रम असा झाला आहे की कुठल्याही पक्षामध्ये म्हणजे याला झाका आणि त्याला हे करा अशा पद्धतीचेच कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीचीच पद्धती लोक अशा पद्धतीनेच लोक ऑपरेट होतात आणि म्हणजे असं नाही म्हणता येणार की ह्या पक्षाचे कार्यकर्ते खूप बेशिस्त आहेत त्या पक्षाचे कार्यकर्ते खूप बेशिस्त आहेत किंवा या पक्षाचे नेते खूप चांगले आहेत पक्ष साधारणतः माझा एक अनुभव हा असा आला की अरे ही आपली राजकीय व्यवस्था आहे ही आपली नेते मंडळी आहेत हे यांचे विचार आहेत आणि अशा पद्धतीच्या लोकांच्या हातात आपलं भविष्य आहे भवितव्य आहे काही चांगली माणसं पण भेटली मला त्यांच्याशी चांगल्या गप्पा पण झाल्या पण पर, परत म्हणायचं आणि सांगायची गोष्ट अशी आहे की हे सगळं हाताच्या बोटावर मोडण्या काय म्हणजे मला एक प्रसंग फार चांगला आठवतो की मी बीड जिल्ह्यामध्ये होतो आणि तिकडचा प्रसंग तर इतका जबरदस्त होता की मला असं वाटलं की अरे बापरे दोन कॉन्टेस्टंट निवडणूक लढवणारी मंडळी जी नात्यामधलीच होती आणि त्या दोघांमध्येच इतकं जोरदार भांडण झालं माझ्या बसमध्ये की जवळपास सगळा कार्यक्रम स्टॉप झाला एक साधारणतः मला असं वाटलं की मी बिहार राज्यामध्ये वगैरे आहे की काय कारण बिहार यासाठी म्हणतो की बिहारबद्दल काही वाईट मला बोलायचं नाही आहे पण सांगण्याचा सा मुद्दा आहे की बऱ्याचदा आपण टी व्हीत बघतो सिनेमात बघतो की अरे तिकडे असं घडतं तिकडे असं होतं या सगळ्या याच्यामध्ये मी एक व्हिज्युअल असं बघितलं की आमचा कार्यक्रम थांबला सगळी माणसं उतरली जो माणूस उतरला त्यांनी एक दगड उचलला आणि आमच्या गाडीवर फेकला तो त्या पक्षाचा मोठा नेता होता तो गाडीत जाऊन बसला तो निघून गेला त्यानंतर त्याची कार्यकर्ता मंडळी वेगवेगळ्या दहा पंधरा गाड्या घेऊन आमच्या एस टीच्या मागे आली त्यांनी आमच्या गाडीला जवळपास असं कॉर्डन केल्यासारखं केलं सगळ्यांना थांबवलं आणि ते म्हणाले की आम्हाला फुटेज द्या सो मला असं वाटलं की आपण कुठे आहोत आपण महाराष्ट्रात आहोत आपण कुठल्या वेगळ्या राज्यात आहोत ह्या हे काय पद्धतीची सगळी रचना आहे हळूहळू या सगळ्या कार्यक्रमातनं म्हणजे असे अनुभव तर येत गेलेच पण मला असं वाटलं की ही जी लोकशाही आहे ती खऱ्या अर्थानं त्या सामान्य माणसांसाठी तिचा सा काही उपयोग होतो आहे का कारण रत्नागिरीमध्ये मला अजूनही एक प्रसंग आठवतो की एक म्हातारी बाई कारण ह्यानंतर म्हणजे ह्या पहिल्या एपिसोड जेव्हा एअर झाला मला अजूनही आठवतं त्यानंतर आम्ही फिरतच होतो आणि लोकांना ते दिसायला लागलं होतं आणि तो कार्यक्रम भयंकर पॉप्युलर होत चालला होता त्यामुळे आमच्या लक्षात असं येत होतं की ज्या आम्ही गावाला पोचतो आहोत त्या गावात आधीच त्या कार्यक्रमाची एवढी हवा होते की म्हणजे ऑफकोर्स पॉलिटिकल सर्कलमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांमध्ये की ती मंडळी सतत त्या गाडीत आपल्याला कसं पहिल्यांदा चढायला मिळेल आणि बसायला मिळेल यासाठीची सगळी चढावड दिसत होती सामान्य माणूस तर कुठल्या कुठे मागे राहिला होता म्हणजे त्याला आतमध्ये वरती येताच येत नव्हतं म्हणजे समजा त्याचे काही प्रश्न आहेत आणि त्याला तर ते मांडायचे असतील तर त्याला त्या बसमध्ये चढता सुद्धा येत नव्हतं ही कार्यकर्त्यांची दंडेलशाही सुरू झालेली होती मला अजून आठवतं की मी रत्नागिरीमध्ये कार्यक्रमात वरती म्हणजे सुद्धा आतमध्ये शिरता येत नव्हतं अशा वेळेस एक मला म्हातारी बाई दरवाजेच्या शेजारी भेटली आणि ती म्हणाला म मला म्हणाली की मास्तर मला माझं माझं जरा एक काम कराल का तुम्ही आणि तिच्या त्या सगळ्या बोलण्यामध्ये आणि तिच्या व्यक्तिमत्त्वामध्ये इतकी कडव होती ती इतक्या काकुळतीने माझ्याशी बोलत होती आणि ती म्हणाली की अहो गेली वीस वर्ष रादर त्याच्याही आधीपासून एक तीस चाळीस वर्ष झाले मला जातीचा दाखलाच मिळत नाही आहे आणि मी सारखी या लोकांकडे येते इथल्या लिडर्सकडे जाते इथल्या नेत्यांकडे जाते प्रत्येकाकडे जाते पण मला कोणी त्याच्यासाठी मदतच करत नाही म्हणजे समजा ती इतकी सामान्य बाई आहे तिचं इतकं छोटंसं काम आहे पण ते काम सुद्धा जर होत नसेल या लोकशाहीमध्ये तर मला असं वाटलं की मग आपण का करतोय हा सगळा अट्टाहास आणि हे का करतोय हे एकीकडचं एक चित्र आणि काही मतदारसंघांमध्ये मी असं बघितलं की तिथल्या नेत्यांनी इतक्या उत्तम पद्धतीनं त्यांच्या मतदारसंघाचा विकास केला आहे उत्तम पद्धतीचे रस्ते आहेत शाळा आहेत हॉस्पिटल आहेत पार्क्स आहेत म्हणजे आपल्याला कधी कधी हेवा वाटतो की अरे इतकं चांगलं काम जर एखाद्या नेत्यांनी ठरवलं तर होऊ शकतं म्हणजे जर क्रिम्युनिटिव्हली ह्या सगळ्यांनी ठरवलं की नाही आपला आपलं राज्य आपला देश हा पुढे गेला पाहिजे आपण पुढे गेलो पाहिजे असं जर या सगळ्यांनी एकजुटीने ठरवलं म्हणजे पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून जर यांनी ठरवलं तर कदाचित हे होऊ शकतं म्हणजे एकीकडे एक नाण्याची चांगली बाजू पण आहे आणि वाईट बाजू पण आहे हा सगळा कार्यक्रम साधारणतः मला आता अजूनही आठवतं की दोन हजार नऊला ला आम्ही सुरू केला त्यानंतर दोन हजार चौदाला परत लोकसभेचं इलेक्शन आलं ज्यामध्ये नरेंद्र मोदी निवडून आले ती सुद्धा आम्ही मग वारी लोकसभेची या अर्थाने काढलं दोन हजार नऊ नंतर अडीच वर्षांनी आम्ही परत एकदा वारे विधानसभेची की अडीच वर्ष त्यांनी आतापर्यंत जी काय आश्वासनं दिली होती त्यातलं काही झालंय की नाही अशा पद्धतीनं केलं सो साधारणतः आत्तापर्यंत ह्या कार्यक्रमाचे मी नाही म्हटलं तरी पाच सहा सीझन केलेत आणि या सहा सीझन मध्ये मी दरवेळेस पाच पाच हजार सहा सहा हजार किलोमीटर त्या एस टी बसमध्ये प्रवास करत फिरतो यातनं मला असं वाटतं की मला जास्तीत जास्त तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचता येतं मला त्यांचे काय प्रश्न आहेत हे समजतात मी फार काही करू शकत नसलो तरी मला एक माणूस म्हणून ते वेगळ्या अर्थानं समृद्ध करतात आणि ह्यातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी माझ्या आयुष्यात या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडली की दोन हजार नऊ साली जो माझा पहिला सीझन होता आ, मी तो कार्यक्रम करत करत फिरत असताना मी अमरावतीमध्ये पोचलो आणि तिथे एबीपी माझाच्या बातम्या म्हणजे स्टार माझाच्या बातम्यांमध्येच अमरावतीमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या तीन हमालांना तीन हमालांची एक बातमी होती ज्या बातमीनं माझं लक्ष वेधलं आणि त्या तीन हमालांनी कंप्लेंट करत पोलीस चौकीमध्ये जाऊन बरंच तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता की त्यांची पोस्टर्स पुरुष नसंबधी शस्त्रक्रियेच्या पोस्टरवर छापलेली आहेत आणि ती सगळ्या गावभर लागलेली आहेत आणि त्यांचे फोटो दिसत आहेत आणि खरं म्हणजे त्यांनी अशा पद्धतीची काही शस्त्रक्रिया केलेली नाही मला असं वाटलं की अरे एखाद्या जाहिरातीच्या पोस्टरवर जर तुमचा चेहरा लागला तर माझ्यासारखा ॲक्टर मुंबईतला त्याला असं वाटेल की अरे वा छानच झालं की उलट मी जाऊन असं म्हणेन की मला त्याचे काही पैसे द्या पण ही माणसं मंडळी सांगत होती की आम्हाला काही पैसे विषय नकोत पण तुम्ही ते आमचे फोटो काढत आहेत ना तुम्ही आमचे फोटो कसे काय लावले कारण आम्ही अशी काही शस्त्रक्रिया केलेलीच नाही मला काहीच कळेल ना की म्हटलं यांना प्रॉब्लेम काय आहे आणि मग मी थोडासा त्याच्या सायकोलॉजीमध्ये शिरण्याचा सा प्रयत्न केला आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की पुरुष नसंबंदी शस्त्रक्रियेला घेऊन आपल्या समाजामध्ये खूपच वेगवेगळ्या पद्धतीचे मीथ आहेत आणि ते मला खूप गमतीशीर वाटले आणि मला असं वाटलं की पॉप्युलेशन कंट्रोल करायची असेल तर खऱ्या अर्थानं पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ह्याचं प्रमोशन हे जास्तीत जास्त झालं पाहिजे आणि त्याच्याबद्दल लोकांनी खूप सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही मग ती ती गोष्ट माझ्या डोक्यात राहिली मी त्याच्यावर एक गोष्ट लिहिली मग मी मी आणि माझ्या मित्रांनी त्याची पट्टकथा लिहिली वगैरे आणि खरं म्हणजे आमच्या व्हायरस मराठीचे संतोष कोल्हे सर जे आहेत ते तेव्हा एक फिल्म करत होते तर ते तेव्हा मी त्यांना असिस्टंट म्हणून जॉईन झालो होतो आ, मला वाटतं साल दोन हजार तेरा वगैरे असं काहीतरी होतं आणि नेमकं त्याच काळात आम्ही त्याच सिनेमाच्या निमित्तानं श्रेयस्थळपदे या नटाला भेटायला ॲक्टरला भेटायला गेलो आणि तेव्हा संतोष सरांच्या मनात त्याला कास्ट करण्याचं होतं आणि मग आम्ही त्याला ती सगळी गोष्ट वगैरे सांगितली फिल्मची तर हो तो म्हणाला मी तुम्हाला सांगतो एक दोन दिवसात ही स्क्रिप्ट वाचून मी तुम्हाला सांगतो वगैरे तेव्हा निघताना तो मला असं म्हणाला कारण मी आणि श्रेयसनी खूप पूर्वी एकत्र काम केलं होतं तर तो म्हणाला मला आता आणखीन एक फिल्म करायची आहे माझ्या प्रोडक्शनतर्फे तर काही गोष्ट असेल तर मला सांग किंवा तुझ्या वाचनात करायला असेल तर सांग आणि खरं म्हणजे घरी आल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की अरे आपणच ही एक गोष्ट लिहिलेली आहे जी विनोदी पद्धतीची आहे आणि ज्याच्यामध्ये खरं अर्थानं काहीतरी सांगण्यासारखं आहे तर ते मी कधीतरी बोलताना त्याच्याशी बोललो आणि त्याला तो विषय सांगितला आणि त्याला तो प्रचंड आवडला खरं म्हणजे आज निमित्तानं मला असं खूप प्रकर्षानं सांगावंसं वाटतं की त्या काळात मी कोल्हे सरांकडे गेलो आणि सरांना म्हटलं की सर असं असं झालेलं आहे आणि मला आता एक फिल्म करण्याची संधी मिळते आहे तर तेव्हा त्यांनी अगदी हसतमुखानं मला त्यासाठी परवानगी दिली आणि ते म्हणाले की नाही नाही जा अशी संधी एखाद्याच्या आयुष्यात खूप क्वचितच येते जी तुझ्या आयुष्यात आली आहे सो मला असं वाटतं की ए बी पी माझा मुळे मी दिग्दर्शक बनलो आणि वेगळ्या अर्थानं संतोष कोल्हे यांच्यामुळे सुद्धा मला त्या आ, संधीला काय म्हणता येईल त्याला त्या ती संधी घेता आली आणि मी दिग्दर्शक झालो सो बी पी माझाचा हा कार्यक्रम वारी विधानसभेची वारी लोकसभेची हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तो खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे असं आपण म्हणू शकतो तर आम्ही तुम्हाला सगळे फटाके दाखवले लढ दाखवल्या रॉकेट दाखवले बॉम्ब दाखवले काही नाही तर या अशा नागगोळ्या तरी दाखवल्याच <laughs> तर या सगळ्या अशा फटक्यांमध्ये या छोट्या मोठ्या टिकल्यांकडे अजिबात लक्ष देऊ नका तर सांगायचा मुद्दा हा की तुम्ही पण अशीच पोल्युशन फ्री ह्युमरस दिवाळी सेलिब्रेट करा वाजवायचेच असतील तर पंचेस वाजवा ना म्हणजे फटाक्यांपेक्षा जेव्हा खणखणीत पंचेस वाजतात ना तेव्हा जी मजा येते ती दुसऱ्या कशातच नाही आणि त्यासाठी आमचे तीन शोज राबचिक राडा नो ब्रेकिंग न्यूज आणि तर ती तो पाहायला विसरू नका व्हायरस मराठीच्या वातीला सबस्क्राईब करा नाहीतर हसून हसून फुटणारे जोक तुम्ही मिस कराल आणि आमची ही व्हायरस मराठीची दिवाळी पहाट दिवाळी पहाच कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही वाट पाहतोय हॅपी दिवाळी टू एव्हरी